राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून टिकणारे आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2 महिन्यांची मुदत दिली असताना पहिल्याच दिवशी मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाफळे येथे एकाच रजिस्टरमध्ये 5 कुणबी दाखले आढळून आले आहेत, त्यामुळे मराठा कुणबीसाठी ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी भक्कम पुरावे मिळत आहेत. मागील 2 दिवसांपासून गावागावातून कुणबी दाखले शोधून शासनास सादर करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. मोहोळ तालुक्यातील अर्जुन सोंड येथे हिंदू मराठा कुणबी उल्लेख असलेला एका व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला आहे. कुणबी उल्लेख असलेला दाखला मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे मोहोळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीचर उधाळे, हनुमंत पवार, अरुण भोसले यांनी दिला. सदरील पुरावा ग्राह्य धरून मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा समाजासह राज्यातील सर्व मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी केली जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.